आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. एक संसार मोडतोय रुद्र, समजतंय का तुला? का असं वागतोयस तू? काहीच वाटत नाही का तुला? तू असा नव्हतास रुद्र. नंदाई, त्या दोघांचा डिवोर्स झाला तर चांगलंच आहे, माझ्यासाठी नाही म्हणते मी, पण गौरीजी खुश नाही आहे त्याच्यासोबत. तो माणूस योग्य नाही आहे गौरीजींसाठी. कदाचित मला त्या काहीतरी सांगायलाच आल्या होत्या त्याच्याबद्दलच. अरे तुला समजूनच घ्यायचं नाहीये का मला काय म्हणायचंय ते? अरे गौरी खुश आहे तिच्या नवऱ्याबरोबर, हे सगळे तुझ्या मनाचे खेळ आहे. का असं वेड्यासारखा वागतोस तू रुद्र? मी वेड्यासारखा नाही वागत आहे. एक संसार मोडण्याचं पाप करायला निघालायस तू. तुझ्या हट्टापायी हा वेडेपणा नाहीये. हे असंच वागत राहिलास ना तर एक दिवस खरोखर वेड लागेल तुला. बात झाला नंदिनी. किती बोलशील ग त्याला? या सगळ्यात तुझीच चूक आहे, तू जबाबदार आहे त्याच्या या अवस्थेला. मला सांग रुद्राची काय चूक आहे? का बोलतेस तू त्याला? यामध्ये गौरीची चूक आहे. एकतर ती रुद्रच्या योग्यतेची नाही, लग्न तिचं झालंय आणि तिला यात काही कळत नसेल तर आपण काय करणार आहोत? तुम्ही मध्ये पडू नका मिसेस पैठणकर. तू मानत नसला तरी तुझी आई आम्ही रुद्र. अरे तुला वाटत असेल मला काही त्रास होत नाही, पण मला नाही बघवत तुझा त्रास. नंदिनी, तू रुद्राला मुलगा मानतेस ना, आणि तोही आईपेक्षा जास्त मानतो तुला. मग आता जबाबदारी घ्यायची वेळ आली तर सगळा दोष त्याच्या अंगावर टाकून मोकळी झालीस तू? आज जे काही रुद्र वागतोय ते तुझ्या संस्कारांमुळे. बस झालं मिसेस पैठणकर, बस. नंदाई बद्दल एकही शब्द ऐकून घेणार नाही आम्ही, आणि तुम्ही तर बोलूच नका संस्कारांबद्दल. संस्कार करायला ना मुलासोबत राहावं लागतं, जे तुम्हाला कधीच जमलं नाही. आणि तुमचा कुठलाच अधिकार नाहीये माझ्यावरच्या संस्कारांबद्दल बोलायचा. रुद्र, तू तुझ्या आईशी बोलतोयस याचं भान ठेव. खरंय तुझं रेवती, माझे संस्कारच कमी पडले. मला याला असा घडवायचा नव्हता, याच्यावर असले संस्कार करायचे नव्हते. नंदाई, तुला जर खरंच वाटत असेल ना रुद्र की मी तुझ्यावर चांगले संस्कार केलेत, तर ते सिद्ध कर. सिद्ध कर की तुझी नंदाई संस्कार करण्यात कमी पडलेली नाही. गौरीचा संसार मोडू नकोस, तो जोड, तो सावरायला मदत कर. बिट्टी, असं काही नाहीये, असा विचारही मनात आणू नकोस. तुम्हाला तेव्हा सिग्नलवर वाचवायला नको होतस, तू का वाचवलंस मला? मला कल्लूच्या हाताची चटके खायची सवय होती, तू तर मला ओळखत पण नव्हती, पण तरी तू कल्लू पासून वाचून मला इकडे आणलंस. तू जर तेव्हा माझा जीव वाचवला नसतास तर कल्लू इथपर्यंत आलाच नसता,
इकडे मी ते तुला नाही वाचवलं बाळा, मी मला वाचवलं. तुझ्यामुळे माझ्यात जगण्याची इच्छा तरी निर्माण झाली, नाहीतर कोण होतं माझं या शहरात, काय करणार होते मी. तुझ्यामुळे माझ्या जगण्याला अर्थ मिळालाय बाळा, तू खूप आनंदाचे क्षण दिलेत मला. सुखामागून दुःख येतच की नाही, आणि आज नाही तर उद्या दुःख आलंच असत. आयुष्यात एकच गोष्ट कायम कशी राहील, सुख जाऊन दुःख आलंय, तसंच दुःख जाऊन सुखाचे दिवस नक्की येते. तोपर्यंत आपल्याला हिम्मत न हरता त्याचा सामना करायला लागेल. आपण त्याचा सामना करू बिट्टी, मी आहे तुझ्या सोबत. आणि खबरदार, परत भलते चलते विचार मनात आणलेस तर जे काही होत आहे त्यात तुझा काही दोष नाही आहे बाळा. होईल, सगळं काही ठीक होईल. तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? ऐक ना, पेपर्स असे बघून कळत नसतो, त्यासाठी वाचता यायला हवं. साहेब, तुम्ही किती करताय माझ्या संसारासाठी, आणि तरी काल काल गौरीने जे केलं ते ओव्हर ऍक्टिंग. माझ्या समोर नको करू नाटक, नीट बोल. आता मजा येते ना, मला खरंच वाटलं काल माझा दिवस होतो काय ते. तसंच नाही झालं म्हणजे मिळवलं. म्हणजे नाही, रेवती आंटीला वाटतं नाटकाचा फायदा होईल, पण तो रुद्र आहे, त्याने याच गोष्टीचा फायदा घेऊन घटस्फोट मागितला तर. तुम्ही नका डोक्याला शॉट लावून घेऊ साहेब, रुद्र आहे ना, तुम्ही पण कल्लू आहे, कल्लू कच्चा खाऊन टाकेन तो रुद्र. आता असं नाटक करतो ना, तुमचा प्लॅन सक्सेसफुलच होणार साहेब. हो, त्याचेच पैसे मिळणार आहेत. झालं काम, निघ निघ. गौरीजी, गौरीजी, तुम्हाला काल काय बोलायचं होतं माझ्याशी? काही नाही. गौरीजी, एकदा माझ्या डोळ्यात डोळे घालून सांगा. मला माहिती आहे तुमच्या मनात काहीतरी चाललंय, पण तुम्ही मला ते सांगत नाही. खरं सांगा, काय झालंय नक्की? रुद्र सर, आपण दोघं जाऊ तिथे, कुणी बघितलं तर हे बरोबर नाही. मी नाही घाबरत कोणाला. तुम्ही आणि बिट्टी सोडून मला दुसऱ्या कोणाचीच परवा? मला परवा आहे रुद्र सर. यांना नाही आवडणार तुम्ही असं मला. आणि यामुळे आमचा संसार मोडणार असेल तर मला इथे पटणार. तुम्हाला नाही पटणार? कालपर्यंत तुम्हाला तो नवरा म्हणून नको होता, तुम्ही त्याचा विषयही काढत नव्हता. मग आता असं अचानक काय झालंय? कळत नाहीये मला. गौरीजी, तुमचं माझ्यावर प्रेम आहे हे तुम्ही माझ्याकडे कबूल केलं. आपण काही चुकीचं करत नाही आहोत, वावगं करत नाही आहोत आपण.
तुम्हाला त्या माणसाचा त्रास होतोय हे मला तुमच्या डोळ्यात दिसतंय गौरीजी. गौरीजी माझं ऐका, डिवोर्स द्या त्याला. रुद्र सर नका ना हट्ट करू, मी माझा संसार नाही मोडू शकत. मला आणि बिट्टीला गरज आहे यांची. असं तर मुळीच नाही गौरीजी. मग कसं आहे रुद्र सर, असं संसार मोडून टाकणं योग्य आहे का? नवरा आणि बायको म्हणून एकमेकांना स्वीकारलं की तो बंध आयुष्यभर जपायचा असतो. संसारात चूक मिळत नसलं तरीही माझ्यासाठी माझी मुलगी, माझं घर, माझा संसार हेच चूक आहे आणि हेच महत्वाचं आहे आणि ते जपण्यासाठी मी पूर्णपणे प्रयत्न करते. त्याच्यात तुम्ही अडचणी आणू नका. आमच्या त्रासात भर घालू नका प्लीज. नंदाई, तुम्ही बोललात का त्यांच्याशी? अहो मला गौरीची खूप काळजी वाटते. नंदाई, चहा देऊ तुम्हाला. गौरी, अगं काही बोलणं झालं का तुमचं? नाही, ते कुणी काहीही बोलायची गरज नाही. मलाच बोलायचंय सगळ्यांशी. गौरी माझी बायको नाही. बिट्टी माझी मुलगी नाही. अहो काय बोलताय? बरोबर बोलतोय मालकीन भाई. अहो हेच खरं मानावं लागणार आहे आजपासून मला. माझं कोणी नाही हो, मी एकटा हे समजवून सांगणार आहे मी स्वतःला. कारण आजपासून हे असंच असणार आहे. म्हणजे? मी गौरीला आणखी त्रास नाही देऊ शकत. हे घटस्फोटाचे पेपर तयार करून आणले. हो काय बोलताय तुम्ही? हे तुला हेच हवं होतं ना? हो असं नाहीये. हे बघा, नात्यात बऱ्याचदा गैरसमज होतात पण ते दूर करायचे असतात. नातं तोडायचं नसतं ना. असं तडकाफडकी तुम्ही निर्णय नका घेऊ. तुमचा संसार नका मोडू. माझ्या बायकोला नांदायचंच नाहीये माझ्यासोबत मालकीन भाई. मी काय करू? अहो असं नका करू. गौरी अशी मुलगी नाही आहे. तुम्ही माझ्या मुलाच्या चुकीची शिक्षा गौरीला आणि बिट्टीला नका देऊ. माझ्या मुलाने ज्या काही चुका केल्या असतील ना त्यासाठी मी तुमची माफी मागते. अहो मालकीन भाई, तुम्ही तुम्ही कशाला माफी मागताय? आणि तुमचा तरी काय दोष आहे ह्यात? मला आता नाही सहन होते हो सगळं. हे सगळे माझ्या नशिबाचे भोग आहेत, माझ्या कर्माचे फळ आहेत हे सगळी.
पण आता नाही सहन होत हे. मी हरलोय आता. मला हे सगळं कायमचं संपवून टाकायचंय. अहो असं नका बोल. खूप खूप स्वप्न घेऊन आलो होतो मी मालकीनबाई. माझ्या बायको बरोबर माझ्या मुली बरोबर छान संसार करीन. त्यांना जगातलं सगळं सुख देईन. आमच्या आनंदी कुटुंबाचं चित्र पूर्ण करायचं होतं मला. पण त्या चित्रावर आता डाग पडले. विस्कटले होते चित्र. मला वाटत माझ्या मनातलं चित्र फक्त आता माझ्या मनातच राहणार आहे. अहो असं नका बोलू. काही नाही झालंय. भरला संसार असं मोडू नका. समोरच्याने आपल्याला आयुष्यातून बेदखल करण्याआधी आपणच निघावा. त्रास कमी होतो ना. हो ना गौरी. गौरी अग बोल ना तू काहीतरी. तुला तुझा संसार हवाय ना. अगं मग अशी गप्प का उभी आहेस. बोल ना काहीतरी. तुम्ही असं नका करू. तुमचा निर्णय बदला. आता त्याला खूप उशीर झालाय गौरी. आता माघार नाही. हॅलो खरंच आहे ना. हो मी येते. मी लगेच येते तिथे. काय झालंय साहेबांना. यांना शुद्ध आली. तुम्ही दोघं चला माझ्या बरोबर. आपण तुमच्यातले सगळे गैरसमज आजच मिटवून टाकू. नाही मालकीनबाई नको. चला प्लीज चला. मी विनंती करते. चल गौरी चला. तुम्ही साहेब शुद्धीवर आले. मला पण जायला पाहिजे. मला पण जायला पाहिजे. अरे चंद्या नाश्ता बनवायचा नाहीये. चल माझ्यासाठी काहीतरी गरमागरम कर. काय काम आहे रे तुझं. निघालं तोंड घेऊन. चल चला गाडी काढा. गाडी काढा. अहो मालकीनबाई माझं ठरलंय आता. मी नाही कुणावर रागावलोय. पण मी मालकीण आहे ना. मग मी सांगते माझं आहे का. चला गाडी काढा. गौरी चल बस तू गाडी. चल सुरू आहे. काहीच कळत नाहीये. खूप कन्फ्युजिंग सिच्युएशन आहे ना रे. नंदाईला पण काय ऐकून घ्यायचं नाहीये. गौरीची पण वियर्ड वागतात. हो ना. पण तुला 100% खात्री आहे ना की त्या माणसात काहीतरी गडबड आहे. हो मग आपल्याकडे तसा काहीतरी पुरावा हवा रे. पुरावाच सापडत नाहीये ना. आणायचा पुरावा. गौरीजी काही बोलत नाहीत आणि बिट्टीशी बोलायची संधी मिळत नाही. बिट्टी काय झालं. पार्टनर नंदयाची आईला कुठे घेऊन गेलीये.
म्हणजे नंदाई आजी माझ्या आईला आणि बाबांनाही बाहेर घेऊन गेली. दोघांना एकत्र? हो. बिट्टी, बाबा आईला काही बोलले का? तू जर मला अजूनही स्वीकारला नाहीस ना, पुढचा पिक्चर जागेवर डिपेंड करेल ना. एक काडी, तो भरलेला सिलेंडर आहे ना. नक्की नक्की ते रडले. आईने त्यांना समजावलं. तुझे बाबा रडले? हो. पार्टनर तू सांग ना नंदाई आजींना, ते दोघांना रागवू नको. मला बाबा हवेत, ते खूप चांगले आहेत. आम्हाला दोघींना ते खूप आवडतात. नंदा, हे ना असं का घेऊन आलीस तू? ते घटस्फोट घेणार आहेत. काय का तुम्हीच समजावा आता त्यांना.